जे लोक प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची भूमिका घेतील त्यांनाच आगामी निवडणुकीत मतदान करू असा निर्धार करीत यवतमाळमध्ये शासकीय निमशासकीय कर्मचारी व शिक्षकांनी मोटरसायकल रॅली काढली. पोस्टर ग्राउंडवरून जुन्या पेन्शनची मागणी करीत सत्ताधाऱ्यांविरोधात नारेबाजी करीत ह्या मोटरसायकल रॅलीने शहरातून मार्गक्रमण केले. यावेळी वोट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम होईल राबविणार असल्याचे देखील कर्मचारी संघटनेने जाहीर केले. जुनी पेन्शन योजना बंद असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या भवितव्याबाबत चिंता आहे, त्यामुळे लढा आणखी तीव्र करू असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. हे आंदोलन सातत्याने सुरू राहणार असून आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये ऐकणी फक्त पेन्शन देणाऱ्या रोजगार देणाऱ्याच लोकांना निवडणुकीमध्ये निवडून देण्याचा संकल्प केलेला असून या संदर्भामध्ये आम्ही आजच्या मोर्चाच्या निमित्ताने ऐकणी सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आम्ही इशारा देत आहोत की तुम्ही सुधारा. 9 ऑगस्ट क्रांती दिनी भारत छोडो म्हणून ऐकिनी जरे आंदोलन झालेलं होतं, परंतु आम्ही ऐकिनी आज राजकीय पुढाऱ्यांना इशारा देत आहोत की सत्ता छोडो.